श्री क्षेत्र नाळेश्वर, तालुका जिल्हा नांदेड। नाळेश्वर हे गाव नांदेडहून 11 किलोमीटर अंतरावर, नाळेश्वर ते नाळेश्वराचे स्थान 2 किलोमीटर, लिमगाव ते नाळेश्वराचे स्थान 3 किलोमीटर अंतरावर आहे। या स्थानाची माहिती, आसन तथा संन्याशास स्थिती देणे स्थान। हे स्थान गोपाळ चावडीपासून 1.5 किलोमीटर अंतरावर नाळेश्वर गावच्या हद्दीत लिमगाव ते नाळेश्वर या रोडवर 1 फरलांग अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे। क्षेत्र नाळेश्वर या स्थानाला आलो आहे। सुंदर असं या आपल्याकडे मंदिर दिसत आहे, दंडवत। आता आपण मंदिराच्या सभोवतीचा परिसर पाहत आहोत। अतिशय सुंदर असा हा परिसर सध्या आपल्याला दिसत आहे। ते आवाज लटकलेले थोडा। अगदी सायंकाळच्या वेळेस श्री क्षेत्र नाळेश्वर वरून आपण हा परिसर पाहत आहोत। दंडवत दंडवत दंडवत।
दंडवत प्रणाम. दंडवत दंडवत. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभव पंतस्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आज श्री क्षेत्र नांदेड येथील नाळेश्वर या ठिकाणी भेट दिलेली आहे. इथेल जे काही परमपूज्य बाबा आहेत, नांदेडकर बाबा, यांची भेट घेतली. मित्रांनो, अतिशय कष्टाने या स्थानाचं ते सांभाळ करतात. तेवढंच नव्हे, ते अनेक श्रमदानातून, सेवेतून या ठिकाणचं बांधकाम करतात. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि आपण त्यांच्याकडून श्री क्षेत्र नाळेश्वर या स्थानाची लीळा आपण श्रवण करूया. तेवढंच नव्हे तर या स्थानावरचे जे काय काय विकास चालू आहे किंवा आपणही या आश्रमाची माहिती द्यावी. मी बाबांना विनंती करतो या स्थानाची लीळा आम्हा भक्तांना निरूपण करावी. दंडवत दंडवत. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. ही लीळा अशी आहे की लिंगाव गोपाळ चौडीपासून 1.5 किलोमीटर अंतरावर नाळेश्वर हे गाव आहे. तर स्वामी अगोदर लिंगाव गोपाळ चौडीला आले होते आणि तिथं चारही गावची शिव आहे. लिंगाव शिवारामध्ये लिंगाव, कलमुला, नाळेश्वर, पिंपळा, आलेगाव असे चार गावचे शिव आहे आणि नदी आहे. तिथं गुरखी मुलं चारही गावचे एकत्र गोळा होत होते आणि त्यांचा रोजचा हे होता नित्यक्रमण मुलांचा. आणि स्वामी त्या ठिकाणी आले आणि त्यांचा रानभेरीचा खेळ खेळत होते. तर त्यावेळेस खेळत असताना स्वामीनं त्यांना विचारलं, बा आम्ही तुमच्यात खेळावा का? तर ते मुलं म्हणले, बा काही हरकत नाही, खेळा. तर रानभेरीचा म्हणजे खेळ खेळत होते. पाठीवर स्वामी ज्याच्यावर डावेत होता ते त्यांच्या पाठीवर बसत होते आणि रानभेरीचा खेळ खेळत होते. तर ज्या पाठीवर बसत असताना त्यांना सुखानंद झाला. विद्वानांचा शब्द होता तो. आणि त्या संन्याशानं विचारलं की बा तुम्हाला आनंद हा विद्वानांचा शब्द आहे, तर हे आनंद कशापासून झाला? ते म्हणजे बा एक महात्मे होते आमच्या पाठीवर बसत होते, आम्हाला फार सुखानंद झाला. तो संन्याशी गोपाळ चावडी मंदिरापासून मुलांना विचारलं की बा ते कुण्या दिशेनं गेले? तर स्वामी त्यावेळेस काय रस्ते वगैरे काही नव्हते, तर अशी दिशा दाखवली आणि त्या दिशेनं तो संन्याशी आला. तर नाळेश्वर शिवारामध्ये एका झाडाखाली स्वामी बसलेले होते आणि संन्याशी तो शोध करत करत आला स्वामींच्यापर्यंत आणि स्वामींना दंडवत घातला आणि मागा म्हणले, काय मागायचं? तर तू अन्य असल्याच्या वगैरे त्यांना काही तेवढं हे नव्हतं. तर कलियुग संपेपर्यंत त्या संन्याशानं आयुष्य मागितलं. तर त्यांना स्थिती झाली या ठिकाणीवर आणि सांभावीची विद्या या ठिकाणी प्रधान झाली आणि कलियुग संपेपर्यंत आयुष्य या ठिकाणीवर मिळालं. अशी दोन्ही लीळा ही गोपाळ चावडी नाळेश्वर या शिवार एकत्र आहे. अशी इथली लीळा नाळेश्वर या शिवारातली आहे. संन्याशाला स्थिती देणे स्थान लीळा चरित्रामध्ये एवढा उल्लेख आहे. तर इथं अगोदर स्थानापेक्षा तर इथं काही नव्हतं. 81-82 81 झोपडं होतं स्थानावर आणि त्या झोपड्यात काही काळ कंठवला आणि नंतर एक दत्तराजबुवा पायघन या नावाची व्यक्ती होती आणि त्यांच्या सन्यदानामध्ये काही काळ काढला आणि त्या मंदिराचा जीर्णद्वार कळसाचा दत्तराज पायघन यांनं केला आणि त्यांच्या सन्यदानामध्ये मी बरेचसे दिवस होतो आणि त्यांच्या काळकीर्तीमध्ये मार्गामध्ये काही आष्टीला धाराशुकर बाबांकडं काही दिवस काढले आणि तिथून परत इथंच आलो. इथं आल्याच्यानंतर मग या स्थानाला रस्ता पण नव्हता यायला. रस्ता पहिला रस्ता घेतला 83 हा रस्ता 20 गुंठे विकत घेतला. 9 गुंठ्याचाच फक्त या परिसराचा स्थानापासला प्लॉट आहे आणि त्या प्लॉटला रस्ता नव्हता यायला. तर मग रस्ता घेतला. रस्ता घेतल्यावर 83 रस्ता घेतला. त्यावेळेस नाळेश्वर गावामध्ये एक यजमान होते पवारसाहेब म्हणून, SP होते. त्यांना म्हणलं, बा हे गावातली भानगड असे रस्त्याने येऊ देत नाहीत, तर हे काहीतरी मिठवा. तर त्यांनं त्या काळामध्ये 5,000 रुपये देऊन तो रस्ता या मंदिराला दिला आणि असा हा मंदिराचा रस्ता करून घेतला. नंतर मग काही काळ काढला, आपलं जसं मिळालं तसं बांधकाम करून घेतलं. भिक्षा मागायची अशी दिवसं काढली आणि काही काळ मग असा वाढत 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 पुढं गेलं. मग नंतर 2003 बाजूची जमीन निघाली विक्री.
तर मग पुन्हा आणखीन मग यजमान लोकांकडे गेलो, बाबा ही जर मंदिराची जर जवळची जागा गेली तर आपल्याला यात्रा आहे, यात्रेला त्रास होईल, लोकांच्या गाड्या जर आल्या तर गाड्या कलणार नाहीत. मग लिमगावचे चेअरमन वगैरे होते त्यांना तिने कानावर घातलं, नाळेश्वरचे दत्तरामजी मॅनेजर साहेब होते त्यांच्या कानावर घेऊन हे सर्वांना दोन्ही गावच्या लोकांनी सहकार्य केलं आणि 2003 ही 2 एकर 7 गुंठे 1,05,000 रुपये एकरप्रमाणं जमीन त्यावेळेस घेतली आणि ती जमीन मंदिराच्या ह्याच्यामध्ये घेतली. तर अशी ही मार्गची आहे आणि मार्गमंडळी तर अशी आहे की बा शेवलेकर आहेत, वांगेशकर आहेत, एका विलेचे काही नाही, ईश्वराचीच सर्व आहोत आम्ही, असं काही बा संबंधित नाते असं काहीच नाही आहे का बा शिष्य परिवारात असावा असाही काही नाही, कोणी या बा आपल्या एका ईश्वराचे आहेत म्हणून आम्ही इथं आहोत. तर 10-12 लोक 13 लोक इथं आम्ही राहतो, भिक्षा मागून खातो आणि स्थानांची आरती दुपारची सेवा करतो. तर बंधू भगिनी, बाबाने अतिशय सुंदर या ठिकाणची लीला निरूपण केली. तेवढंच नव्हे तर आश्रमाची त्या काळची आणि आताची कशी परिस्थिती आहे हे थोडंसं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि कुठलाही हेतू नाही, जे आहे ते सेवेच्या माध्यमातून आहे, सेवेच्या सेवेच्याच माध्यमातून सर्व चालू आहे. आपण नक्की या स्थानाला भेट द्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सांग बे जाय हरी सजेंडो, सांग बे जाय हरी सजेंडो, बाजत गेला गदा सांगना, पाण्यात गेला गदा सांगना, पाण्यात गेला गदा. गत भजन काळ तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दंडवत.